नमस्कार मी आशिष जाधव रणसंग्राम विधानसभेचा रोखोक हो, या कार्यक्रमात तुमचं स्वागत शरद पवारांवर ईडीनं कारवाई करायचं ठरवलं ईडीनं गुन्हा दाखलसुद्धा केला पण आज शरद पवार स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार होते पण अशी काही सूत्र हल्ली असा काही ड्रामा झाला सकाळपासनं मुंबईमध्ये विशेषत दक्षिण मुंबईमध्ये तणावाची स्थिती होती आधी सहायक पोलीस आयुक्त त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त हे शरद पवारांना भेटले आणि त्यानंतर शरद पवार बाहेर आले बाहेर आल्यावरती ते असं म्हणाले की ही जी ईडीची कारवाई आहे ती राजकीय हेतूनं प्रेरित आहे असं असलं तरी ईडीनं आपल्याला पत्र लिहून हे कळवलं आहे की सध्या यायची गरज नाही आम्ही जेव्हा बोलवू तेव्हा या पण दरम्यान जे डॅमेज आणि जो मेसेज शरद पवारांना सर्व जगाला द्यायचा होता ज्यांच्यावरती निशाणा साधायचा होता तो त्यांनी साधलेला होता आणि म्हणूनच मग हा पवारांचा मास्टर स्ट्रोक आहे शरद पवारांनी एक प्रकारे सरकारलाच नामोहरम केलं आहे एवढंच नाही तर ईडीला पवारांची काडी लागलेली आहे आणि इथून पुढं ईडी आणि पवार यामध्ये कोण बाजी मारतं हा सुद्धा सामना रंगेल अशी चिन्हही दिसायला लागली आहेत यावरच आहे आजचा रोखोक ईडी आणि पवारांची काडी आज सकाळपासून शरद पवारांचा बंगला सिल्वर ओ इथंच सगळ्या घडामोडी घडल्या दुसरीकडं बॅला पेअरमधलं ईडीचं जे कार्यालय आहे तिथे सबंद पोलिसांचा पहारा होता मीडियाचा सुद्धा पहारा होता बऱ्याच हालचाली झाल्या यामध्ये शरद पवारांनी अखेर बाजी मारलेली नेम आहे नेमकं सकाळपासून आज काय झालं आणि शरद पवारांनी शेवटी काय साधलं एकूणच ईडी आणि पवार नाट्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रवक्त्या विद्याताई चव्हाण त्याचबरोबर आपल्यासोबत महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातकळकर आहेत तसंच पुण्याहून आपल्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार ज्येष्ठ प्रवक्ते उल्हासदादा पवारसुद्धा आहेत मी सुरुवातीलाच विद्याताई चव्हाण यांच्याकडे जातो आहे विद्याताई शरद पवार ऐनवेळी ईडीच्या दारी जाणार नाहीत अशी कुणकुण अनेकांना लागली होती कारण शरद पवारांना एकतर ईडी आपल्यापर्यंत येऊ देणार नाही ईडीनं ना तसं आधी जाहीरही केलं होतं की शरद पवारांना आम्ही बोलावलेलं नाही तरीही ते येत आहेत ते येऊ नयेत म्हणून काल गृहमंत्रालयाची बैठक असेल दिल्लीमध्ये किंवा ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक असेल दिल्लीमध्ये अशा वेगवेगळ्या बैठका पार पडल्या त्यानंतर अशी काही चक्र फिरतील की शरद पवार अखेर जाणार नाहीत पण त्या मागे काय आहे अशी कोणती चक्र आहेत कोणत्या हालचाली आहेत त्या प्रत्यक्षसुद्धा दिसल्या म्हणजे आधी विनय चौबे सहायक पोलीस आयुक्त आलेत त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आलेत आणि मग कुठे शरद पवारांनी हे जाहीर केलं की होय ही जी ईडीची कारवाई आहे ही राजकीय हेतूनं प्रेरित आहे पण असं असलं तरी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळू नये आणि ईडीनं सुद्धा आपल्याला आता लेखी कळवलं आहे की सध्या यायची गरज नाही म्हणून मग आपण जात नाही पण हे एवढं सहज आणि आहे नाहीये माहिती आहे नक्कीच काहीतरी झालेलं आहे अनेकांना संशय येतोय की काही डील झालंय का मला तुमच्या माध्यमांच्या लोकांची कमाल वाटते की तुम्ही कुठलं काय कशासाठी म्हणजे अत्यंत सधी साधी आणि सरळ गोष्ट पण त्याच्यामध्ये काहीतरी डील तुम्हाला दिसावं म्हणजे तुमच्या दूरदृष्टी काय म्हणते सूक्ष्मदृष्टीचं मी खूप कौतुक करते कारण ह्या ठिकाणी असं काहीही नाही आहे पवारसाहेबांना जेव्हा स्वतः पोलीस कमिशनर भेटायला आले तेव्हा पवारसाहेबांनाही तिथे जाण्याचं खरं तर जायची इच्छा होती परंतु ते जाऊ शकले नाही एवढ्यासाठी की संपूर्ण मुंबई शहर म्हणजे आता तुम्ही जे बघितलं मीडियामध्ये सगळं दाखवलं जात होतं की महाराष्ट्रातनं कार्यकर्ते अगदी मुंबईपर्यंत निघालेले अनेक ठिकाणी ठाण्याला आणि नाक्या नाक्यावरती त्यांना अडवलं जातं आहे किंवा मुंबईचे जे लोक आहे आज सुट्टीचा दिवस नाही आज वर्किंग डे आहे त्यामुळे ज्या मुंबई शहरातल्या मुंबईकरांना वेठीला धरू नये किंवा जर अशी कायदा सुव्यवस्थेमध्ये काही जर हे निर्माण होत असेल तर आता एवढे कमिशनर आल्यानंतर त्यांना जर सांगितलं की नाही जायचं खरं तर आम्हाला तो जाब विचारायला जायचं होतं आणि जाणं आवश्यक होतं परंतु पवार साहेबांनी जो निर्णय घेतला आणि त्यांना दुसरी महत्वाची म्हणजे पूर परिस्थिती जी पुण्याला आणि बारामतीला निर्माण झाली आहे त्यांना तिथे व्हिजिट द्यायला जाणं हे तेवढंच महत्वाचं होतं आणि म्हणून पवार साहेबांनी त्यांची जी विनंती होती ती मान्य केली ठीक आहे आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातकळकर सुद्धा आहेत अतुल भातकळकर तुमचा काय काय असं काय नेमकं झालं असावं शरद पवार जर का ईडीच्या कार्यालयापर्यंत गेले असते तर अधिक मोठं वातावरण तापलं असतं किंवा नाट्य घडलं असतं पण तसं झालं नाही तुम्हाला म्हणजेच सरकारला शरद पवारांना रोखण्यात यश आलंय नाही मला असं वाटतंय की शरद पवारांनी एक राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला आणि तो पूर्णतः अयशस्वी झालेला आहे आपण मग अशी विश्लेषण केलं सुरुवातीच्या याच्यामध्ये की हा राजकीय मास्टर स्ट्रोक आहे अमुक आहे तमुक आहे आणि त्यातून हा ज्याचा प्रश्न परसेप्शनचा आहे पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी एक राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला आणि मी आता ग्रह खात्याची जबाबदारी सांभाळलेली आहे आणि त्यामुळे मला त्यांचाही विचार केला पाहिजे हे ईडीने आधीच सांगितलं होतं शेवटी हा घटनाक्रम काय आहे तर राज्य शिखर बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला नाबार्डने दोन हजार अकराला ऑडिट केलं नाबार्डच्या ऑडिटमध्ये त्यातले भ्रष्टाचारचे अनेक पुरावे पुढे आले पृथ्वीराज चव्हाणांनी एक कमिटी नेमली त्याची चौकशी केली काही लोक पी आय एल दाखल करून मुंबई उच्च न्यायालयात गेले मुंबई उच्च न्यायालयामध्ये बावीस ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये असं म्हटलं की या संदर्भात ज्यांच्या ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे ज्यांनी ज्यांनी इन्फ्लुएन्स वापरलेला आहे या सगळ्यांवर एका आठवड्यामध्ये एफ आय आर दाखल करा आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता एस आय टी नेमा त्याच्यानंतर त्यातले काही लोक हे सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मुंबई उच्च न्यायालयाच्या डिव्हिजन बेंचने दिलेला निर्णय हा अत्यंत योग्य आहे आणि तुमची जी काही ए, ए, ए एस एम पी आहे याचिका आहे ती आम्ही फेटाळतोय आणि त्यामुळे पोलिसांनी तातडीने या संदर्भामधले सगळे गुन्हे दाखल केले त्या गुन्ह्यांमध्ये आता मी राज्य सहकारी बँकेचा कधी संचालक नव्हतो हे बरोबर आहे ना पण तक्रारदारांनी तुमच्या विरोधात तक्रार, तक्रार केली होती ही वस्तुस्थिती आहे आणि हायकोर्टाने हे सांगितलेलं आहे की जे तक्रारदारांनी तक्रारीमध्ये म्हटलेला आहे त्यांनी इन्फ्लुएन्स वापरलेला आहे असं तक्रारदारांचं म्हणणं आहे या सगळ्यांच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल करा हा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पोलिसांनी पालन केलं शंभर कोटीच्या वर जेव्हा चिटिंग असतं करप्शनचा विषय असतो तेव्हा त्याच्यामध्ये ईडी ॲटोमॅटिक ही येत असते आणि त्यामुळे ईडीने सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्याची दखल घेऊन शरद पवारांसह अजून काही लोकांवर त्या संदर्भातले गुन्हे दाखल केलेत त्याच्यावरनं एवढा थैथयाट करण्याची काही आवश्यकता नव्हती पण हा अहंकार जो होता हा कोसळून पडला की माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही माझ्या मनातील ते मी करीन पण मला कोणी हात लावू शकत नाही कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झाल्या आणि जर का एवढी स्वच्छतेची स्वतःची चिंता होती तर जसे काही लोक उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले तसं शरद पवार नाही गेले त्यांनी आजही सर्व सर्वोच्च न्यायालयात जावं आणि त्यांनी सांगावं की मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात एफ आय आर दाखल करण्याकरता जी नावं दिली आहेत त्यात माझा समावेश आहे ते नाव वगळण्याचे आदेश घ्यावे सर्वोच्च न्यायालयाकडनं पण हे करायचं नाही कारण सर्वोच्च न्यायालय या संदर्भातला न्याय देईल अशी अजिबात त्यांना कारण प्रकरण काय सगळ्या जगाला माहिती आहे आणि त्यामुळे हा एक थैथयाट करण्याचा प्रयत्न केला एवढाच त्याचा अर्थ या राजकीय खेळी काही नाहीये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं जनतेमध्ये जाण्याचा हा एक अत्यंत केविलवाणा अश्लाघ्य अशा प्रकारचा प्रयत्न आहे एवढंच माझं मत आहे मला बोलायचंय बोला जे पोरखेळ म्हणाले किंवा अश्लाघ्य प्रकार म्हणाले याच्यावर माझं ऑब्जेक्शन थैथ थे म्हणाले थैथ थे म्हणाले थैथ थे करतात ते तुम्ही लोक करता आणि इथे जी खेळी वगैरे शब्द वापरले जात आहेत ते पूर्ण हायकोर्ट ऐका आता बातकळकर कोर्टाचं बोलताय ना कोर्टाने अनेक निकाल दिलेले आहेत कोर्टाने डॉक्टर आणि कॉम्रेड पानसरे या मध्ये तुमच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत अजूनपर्यंत म्हणजे भातकळकर ऐका ना जयची प्रॉपर्टी भातकळकर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात शरद पवारांचं नाव आहे किंवा नाही हो किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर द्यायला उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये शरद पवारांचं नाव आहे किंवा नाही एवढाच मुद्दा आहे ते आहे ही वस्तुस्थिती आहे तुमचं बोलणं आणि सर्वोच्च न्यायालयात तुम्ही का नाही गेलात ऐकणार काय म्हणतात ऐकून भात मुद्द्यावर बोलू नका या दोन प्रश्नांची उत्तर द्या सर्वात राज्य सहकारी बँकेमध्ये घोटाळा झाला की नाही इथून सुरू करा मला त्याला एक सांगायचं हे म्हटलं आहे किंवा नाही एवढ्या दोन प्रश्नांची उत्तर द्या महाराष्ट्राला इथे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आणि उत्तर द्यायला मी बसलेली नाहीये पहिला माझा बोलायचा मुद्दा हा की भातखळाकरांनी जे सांगितलं की हायकोर्टाचे अनेक आदेश आहेत हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टाचे अनेक केसेसमध्ये अनेक आदेश आहेत आता जयेशहाची संपत्ती एवढी वाढली किंवा आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया महाराष्ट्रामध्ये मा बावीस मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत आणि आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी सोळा केसेसमधल्या विधानसभेमध्ये त्यांना किती शंभर कोटीच्या वरचे अनेक प्रकरणं दिलेले आहेत एकाचीही ईडीची चौकशी लागत नाही आणि साहेबांच्या च या चौकविषयी चौकशीविषयी मला बोलायचं आहे की आत्ताच आत्ता निवडणुकांच्या वेळीसच कशाला तुमची खेळी तुम्ही पवारसाहेबांना ईडीमध्ये पकडायचा जो प्रयत्न केला आहे ती खेळी तुमचीच तुमच्यावरती उलटली आहे हा संबंध महाराष्ट्रातला अगदी गरीब शेतकऱ्यापासून सगळी माणसं तुमची चितू करतायत तुमचे मुख्यमंत्री घाबरलेले आहेत ते काल म्हणाले ही चौकशी आम्ही नाही लावली ही केंद्र सरकारची राज्याचा काही संबंध नाही आज तुमचे तुमचा जो बुमरँग झालेला आहे तुमचा तुमचं ब्रह्मास्त्र जे आहे ना तुमच्याच भाषेत तुम्हाला सांगायचं तर तुम्ही जे रामायण आणि महाभारताच्या भाषा करतात ना ते करता ब्रह्मास्त्र आज तुमच्यावर उलटलेले आहे तुम्ही भस्म झालेलात त्याच्यामध्ये ठीक आहे ठीक आहे उल्हास जादा पवार उल्हास जादा पवार तुम्ही कसं बघताय कारण आज अखेर का होईना एकीकडं राहुल गांधी आणि दुसरीकडं अशोक चव्हाण या दोघांनीही ट्विट केलं अशोक चव्हाणांची तर प्रतिक्रियासुद्धा आली गेले चार दिवस काँग्रेसचा बडा नेता बोलला नाही पण आज मात्र नाईलाज असतो काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींसह शरद पवारांना उघडपणे पाठिंबा दिलेला आहे जो पॉलिटिकल वेंडेटा राजकीय सुडबुद्धीचा वापर इतरत्र होतो आहे इतर नेत्यांवर होतो आहे असं काँग्रेसला वाटतं आहे त्यात आता शरद पवारांचंही नाव जोडलं गेलं आहे असं राहुल गांधी म्हणत आहेत बरोबर आहे कसं आहे ही दोन दिवसाची गोष्ट आणि आज राहुल गांधींची किंवा काल रात्री अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया येणं म्हणजे फार लेट झालं असं नाही आहे एक लक्षात घ्या या सरकारचं सरकार, सरकार आल्यापासून एकूण जर पाहिलं वातावरण आणि पुन्हा दुसरी टर्न त्यांना आता ही मिळाल्यानंतर त्यांचं जर वागणं बघितलं तर तुमच्या एक लक्षात येईल की चिदंबरमच्यावर एफ आय आर नाही पण ते आतमध्ये आहेत चिन्मयानंदांच्यावर बलात्काराची केस आहे त्यांना आतमध्ये घालायला किती वेळ लागला हे सगळं आपण वातावरण बघितलेलं आहे पुन्हा उत्तर प्रदेशातले त्यांचे नाव ते आमदार त्यांची रेप केस आहे त्यांना तर वाचवण्याचा आठोकाठ प्रयत्न सरकारने केला किती पद्धतीने केला हे सगळं दुनियाने आणि भारताने बघितलेलं आहे असं एक ना दोन तुम्हाला अनेक गोष्टी या सरकारच्या सांगता येतील आता एक लक्षात घ्या आता हे म्हणतात की प्रमाणे इन्क्वायरी होती सर्व होतं मग अगोदर शरद पवारांचं नाव नव्हतं अहो एवढंच कशाला यांच्या सरकारमधले एक माजी मंत्री मानंद्र खडके हां खडसे काय म्हणाले ऐकलं का, का सर्वांनी की खडसे हे सर्वात जास्त या बँक प्रकरणामध्ये विधीमंडळामध्ये अपोजिशनचे नेते असताना सर्वात जास्त त्यांनी भूमिका मांडली त्यावेळेच्या काँग्रेस सरकारच्या विरोधी आणि माझा इतका अभ्यास कोणाचा नाही असं खडसे म्हणालेत काल आणि माझ्या माहितीप्रमाणे ऑडिटमध्ये कुठेही माननीय शरद पवारांचं नाव नाही असं एकनाथराव खडसे म्हणाले एक लक्षात घ्या नंबर दोन ज्या अण्णा हजारांनी या सर्व गोष्टींच्यामध्ये आरोप केलेले होते त्या अण्णा हजारे सर्व दूर सगळीकडे म्हणतायत की शरद पवारांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही मग नेमकं अशा वेळी एक योगायोग पाहते योगायोग म्हणतात पण वेळ साधायची की आता निवडणुका महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जवळ जवळ आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत बेकारी वाढलेली आहे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत सांगली कोल्हापूरच्या पुराच्या वेळी मुख्यमंत्री किती उशिरा गेले हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर आता काहीतरी त्यातनं लक्ष विचलित करायचं म्हणून मग यांचं नाव घातलं असं कोणाच्याही मनामध्ये शंभर टक्के संशय निर्माण होईल अशी ही अवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणून मग जर माननीय शरद पवार म्हणत असतील की मी जातो त्या ई डीच्या ऑफिसमध्ये अगोदरच त्याचं कारण त्यांनी दिले की निवडणुका आलेल्या आहेत मी निवडणुकीच्या प्रचाराकरता बाहेर पडणार आहे आणि जर मग त्यांनी मला बोलवलं मी जाऊ शकलो नाही तर पुन्हा बातमी करतील की मी ये आसा नए मनुन में जातो है। हे टाळलं असं होऊ नये म्हणून मी जातोय हे त्यांनी अगोदरच खुलासा केला होता ठीक आहे पण हे बात काय हाच प्रश्न आहे एकनाथ खडसे जे मागच्या सरकारमध्ये जेव्हा राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त झालं पृथ्वीराज चव्हाण सरकारने ते बरखास्त केलं तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते ते झी चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीत म्हणतायत की शरद पवारांचं नावच नव्हतं हे मध्येच कसं नाव आलं हे आपल्यालाही कळत नाही आहे अन्ना हजार म मन, हजारे म्हणत आहेत की आपल्या तक्रारीत शरद पवारांचं नाव नाही मग तरीसुद्धा ईडी केवळ तक्रारदाराच्या अर्जात शरद पवारांचं नाव आहे म्हणून गुन्हा दाखल करते सुद्धा काय आधार आहे हा प्रश्न विचारणं शरद पवारांच्या हक्काचा भाग आहे त्यांचा तो अधिकार आहे की कशाच्या आधारे तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल केला हे ते ईडू ईडीला विचारू पाहतायत किंवा पाहत होते है? नाही पहिला मुद्दा तर असा आहे की ज्या अण्णा आजाऱ्यांच्या आंदोलनाला कधी काढी इतकी किंमत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दिली नाही त्यांचा वारंवार अपमान केला त्यांच्यावर खटले दाखल केले त्या अण्णा हजार्यांचं सर्टिफिकेटची आज यांना गरज लागते हा काळाने त्यांच्यावर उभवलेला सूड आहे हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे क्रमांक एक माझं एवढंच म्हणणं आहे की दोन्ही लोक जे प्रवक्ते आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे यांनी या दोन प्रश्नाची उत्तर द्यावीत बावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये शरद पवारांसकट सगळ्यांवर खटले दाखल करा हे म्हटलेलं आहे किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर द्यावं जजमेंट त्यांना अवेलेबल आहे क्रमांक एक क्रमांक दोन या निर्णयाच्या विरोधात शरद पवार सर्वोच्च न्यायालयात का नाही गेले त्यानं कोणी अडवलं होतं त्यांनी सर्वोच्च ते का गेले याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि ईडीने सुद्धा आपल्याला हे माहिती आहे की कायदा आहे कायदा आहे त्या संदर्भातला आणि त्याच्यामुळे ईडीने अतुल भातकाकर अतुल कर भाजपच्या वतीनं म्हणा किंवा सरकारच्या वतीनं हे नेहमी सांगितलं जात आहे की हायकोर्टाच्या आदेशामध्येच गुन्हा दाखल करा असे निर्देश होते शरद पवारांचं नाव घेऊन हायकोर्टानं ना असं सांगितलं की गुन्हा दाखल करा असं आहे उत्तर त्यांच्याकडे नाही आहेत मग का नाही गेला सर्वोच्च न्यायालयात तुम्ही नाही शरद पवारांचं नाव घेऊन आदेशात म्हटलेलं आहे का की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा हायकोर्टाने असं म्हटलंय म्हटलं तर घालून घेतील ते त्यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतलेली आहेत या सगळ्यांवर एफ आय आर दाखल करा असं म्हटलेलं आहे ठीक आहे मला कळलं नाही मग तुम्ही मला मला या ठिकाणी हस्तक्षेप यासाठी करायचा आहे हे राज्य सहकारी बँकेचं जे प्रकरण आहे घोटाळ्याचं हे मी सुद्धा पत्रकार म्हणून फॉलो केलंय यामध्ये सत्याहत्तर संचालक आहेत जे संचालक मंडळाचे तत्कालीन संचालक होते ते संचालक मंडळ बरखास्त झालं आत्ता हे सत्याहत्तर संचालक मंडळ जे आहे सत्याहत्तर संचालक जे आहेत त्यांच्यावर ईडीनं गुन्हे दाखल केलेले आहेत डब्ल्यूनं म्हणजे आर्थिक शाखेनं सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि अठ्ठ्याहत्तरावे शरद पवार तक्रारदाराचं म्हणणं आहे की तेच या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत प्रश्न असा आहे की संचालक मंडळ जे बरखास्त झालेलं आहे ते जर का गुन्हेगार आहेत असं मानलं जात होतं आणि शरद पवारांचं नाव कुठेच नव्हतं तर केवळ तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आणि त्यांनी याचिकेत नमूद केलं आहे म्हणून डब्ल्यू असेल किंवा ईडी असेल शरद पवारांवरती गुन्हा दाखल करत असेल तर मग चौकशी कुठं आहे हा प्रश्न आहे आपण ब्रेक नंतर यावर चर्चा करणार आहोत की चौकशी कुठं आहे चौकशी झाली आहे का आणि सुप्रीम कोर्टानं मध्यंतरी एका आदेशात असं म्हटलेलं आहे की या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे त्याचं काय पुन्हा भेटूया ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत आपल्यासोबत डॉक्टर विजय चोरमारे ज्येष्ठ पत्रकार आहेत विजय चोरमारे शरद पवारांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे किंवा शरद पवारांनी इडीलाच काडी लावली आहे वगैरे 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 हे सगळं चाललं असलं तरी एक प्रश्न अनेकांच्या मनात आहे की केवळ तक्रारदारानं नाव घेतलं आणि त्यांनी त्याच्या तक्रारीमध्ये समोरच्याचं नाव घेतलं म्हणून मग गुन्हा दाखल केला पाहिजे असा जो पायंडा पडलेला आहे तो या शरद पवारांच्या ईडीच्या प्रकरणामध्ये दिसतो आहे आणि त्याचाच फायदा किंवा सहानुभूती शरद पवारांना मिळते असं वाटतंय खरं तर या सगळ्या प्रकरणातल्या तपशिलावर खूप स बोलून झालेलं आहे आपलं बऱ्याच जणांचं म्हणजे हे राज्य सहकारी बँकेचं प्रकरण या सगळ्यात बाकी गोष्टी त्यातले तपशील पण मला असं वाटतं की तक्रारदार कुणाच्या वी तक्रारीत नाव घेऊ शकतं गुन्हा नोंद करणारे यंत्रणेची एक प्राथमिक जबाबदारी आहे की त्यातलं प्रथम दर्शनी काही सकृत दर्शनी प्राथमिक जे काय असेल ते तपासणं आणि त्यात तथ्य असेल तर त्यानुसार पुढं कार्यवाही करणं तक्रारदारानं तक्रार केली म्हणून गुन्हा नोंद करणं हे असं कुठंही नैसर्गिक न्यायालयात धरून होणार नाही ते कुणावरही अन्याय होऊ शकेल म्हणजे कुठल्याही म्हणजे विरोधक असेल शत्रू असेल तर हे नैसर्गिक न्यायालयात धरून होणार नाही त्यामुळं मला वाटतं हे ईडीची जरा अतिघाई झालेलं आहे एकूण हे प्रकरण त्यामुळं त्यांनी हास्यास्पद करून टाकलेलं आहे या सगळ्या पातळीवर एकूण या सगळ्या प्रकरणाकडे मी ज्यावेळी बघतो त्यावेळी मला बाकी सगळे तपशिलापेक्षाही मला राजकारण फार मोठं दिसतं म्हणजे हे सरकार आजचं महाराष्ट्रातलं आहे ते सत्तेवर आलं ते साधारण राज्य बँकेसह राज्य बँकेतला भ्रष्टाचार आणि सिंचन घोटाळा या दोन मुद्द्या घेऊन यामध्ये हजारो कोटींचा सिंचनमध्ये घोटाळा झाला असे आरोप करून त्यासंदर्भातले गाडीवर पुराव्यांचा दावा करून आणि त्यानंतर राज्य सहकारी बँकेचं प्रकरणी तादच होतं पण गेल्या पाच वर्षात या सरकारनं आणि या सरकारच्या तपास या यासंदर्भात काय केलं हा मला नेहमी प्रश्न पडतो म्हणजे केवळ विरोधकांना भीती दाखवण्यासाठी कोणतीही निवडणूक आली की संदर्भातल्या बातम्या वर काढून यंत्रणांना त्या संदर्भातलं एखादा कागद प्रसारमाध्यमांच्याकडे देऊन ते विरोधकांना बदनाम करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केलेला आहे खरं तर या प्रकरणात खरोखर तथ्य असेल तर आज म्हणजे यापूर्वीच म्हणजे तथ्य असू शकतं आता सकृतदर्शनी यात खूप मोठे हे आर्थिक गैरव्यवहार आहे ते दिसतं पण सरकारनं संदर्भात कारवाई करण्यासाठी टाळटाळ केली हे सुद्धा स्पष्ट दिसतं मग सरकार अशा गोष्टींचा राजकीय फायद्यासाठी का वापर करून घेतं आणि अशा गैरव्यवहारात अशा चुकीच्या गोष्टीमध्ये असल्या अनेक लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये असा खुलेआम प्रवेश दिला आहे हे आपण गेल्या काही दिवसात सातत्यानं बघितलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीं म्हणजे खूपच लोकांच्या मनात संशय निर्माण करणारे आहेत म्हणजे प्रत्येकाला मांजर डोळ डोळे मिटून दूध पितं त्यावेळी बाकी सगळ्यांनी डोळे बंद केले नसतात हे बघायला पाहिजे आ, हे लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक यंत्र यंत्रणेने सरकार असेल किंवा राजकीय पक्षाने असं मला वाटतं इथं पवारांच्या संदर्भात काय घडलेलं आहे ईडी ही गेली काही वर्षे ईडीच नाही एकूण सगळ्या केंद्र सरकारच्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांचा कशा अर्थानं राजकीय वापर गैरवापर केलेला आहे वापर केलेला आहे हा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे मग सी बी आय असेल ईडी असेल इन्कम टॅक्स असेल अगदी एन आय एपर्यंतच्या पर्यंतच्या गोष्टी असतील आ ईडीच्या संदर्भातलं ताजं उदाहरणच बघायला तर राज ठाकरेंचं उदाहरण आहे म्हणजे ईडीच्या चौकशीच्या नोटीशीनंतर राज ठाकरेंनी त्या त्यानंतर राज ठाकरेंची साधी प्रतिक्रिया तर कोणतीही आलेली नाही म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत न, न नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याविरुद्ध आज आक्रमकपणे तुटून पडणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर एक शब्द बोलले नाहीत याचा अर्थ ईडीची दहशत किती आहे हे लक्षात येऊ शकतं आणि तोच त्यांनी गेम एकूण राजकीय गेम इथं राज्य बँकेच्या संदर्भात वापरायचं ठरवलेलं आहे त्यात आता बाकीच्या संचालकांचं काय होईल त्याचं पुढं काय होईल ते आपल्याला दिसेलच पण इथं त्यांनी शरद पवारांचं नाव घेऊन इथं खूप मोठ गोडचूक केलेले असं म्हणावे लागेल कारण पवारांनी सातत्याने सांगितले आपण ज्याच्याशी कुठेही संबंधित नाही आपलं ज्याच्यात कुठंही नाव नाही तिथं तिथं नाव घेतलंय आणि त्यामुळे त्यांनी हा डाव उलटवण्याचा प्रयत्न केलाय मग तुमच्या मला दोन ओके सांगते इथं मगाशी तुमच्या यातून संकटाचं संधीत रूपांतर पवारांनी तेच केलेलं आहे इथं राजकारण मला काय दिसत होतं की आता ह्या ईडीच्या संदर्भातल्या बातम्या सोडायच्या शरद पवारांच्या विरोधात संशयाचं वातावरण वाता निर्माण करायचं आणि निवडणुकीला मतदानाला आठ दिवस उरलेले असताना पुन्हा हा विषय वर घ्यायचा आणि पुन्हा संशयाचं वातावरण निर्माण करून शरद पवारांची आणि एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन करायची हे राजकारण होतं आणि हे सगळं शरद पवारांनी ओळखलं आणि त्यांनी मग ही सत्तावीस तारखेला ईडीच्या समोर जाण्याची एकूण खेळी केली आणि मला वाटतं तो ईडीचा डाव ईडीवर उलटवलेला दिसतोय ठीक आहे अतुल भातकाकर दोन विषय आहेत एक राज ठाकरेंचा शरद पवारांचा है। केस टू केस विचार करूया आय एल एफ चा घोटाळा पुढे आला नव्वद हजार कोटी रुपयांचं कर्ज वाटप हे संशयाच्या घेऱ्यात अडकलं आयएलएस बुडाली दिवाळखोरीत निघाली त्यानंतर कोहिनूरचं प्रकरण त्या सापडलं इडीला आणि मग इडीनं आधी शिरोडकर सरदेसाई आणि नंतर राज ठाकरेंपर्यंत इडी पोहोचली इथं तसं झालेलं नाहीये सहकारी बँक जी राज्य सहकारी बँक आहे तिचं जे संचालक मंडळ बरखास्त झालं म्हणजे मार्च दोन हजार पंधरापर्यंत बारा हजार सहा कोटी इतक्या रुपयांचं कर्जवाटप झालं मग घोळ त्या वाटपात झाला समजा तर मग पंचवीस हजार कोटींचा घोटाळा आला कुठं आणि शरद पवार जर का प्रशासकीय मंडळात नसतील संचालक मंडळात नसतील तर मग त्यांचा संबंध काय किंवा कर्ज वितरण समित्यांच्या बैठकांमध्ये ते नसतील तर मग असं काय लेखी पुरावा आहे की ज्यामध्ये शरद पवारांचं नाव सूत्रधार म्हणून येऊ शकतं हा प्रश्न अनेकांना पडला आहे ज्यांनी ज्यांनी म्हणून सहकार खातं संबंधित राहिलेले जे पत्रकार असतील अनेक क्षेत्रातली लोकं असतील त्या प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला आहे की केवळ तक्रारदार सांगतो म्हणून एखाद्याला सूत्रधार ठरवलं जात असेल तर मग आधार काय चौकशी काय असं आहे तुमचा प्रश्न तुम्ही हा मुंबई उच्च न्यायालयाला विचारायला पाहिजे ना माझ्या मगाच्या एका प्रश्नाचं उत्तर ना जे ज्येष्ठ पत्रकार आहेत डॉक्टर चोरमारे ते देत नाहीये ना या दोन्ही पक्षांचे प्रवक्ते देत आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय बावीस ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला <laughs> त्या निर्णयामध्ये हे सांगितलेलं आहे की तक्रारदाराने ज्या तक्रारीमध्ये ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत त्यांच्यावर एफ आय आर एका आठवड्यात दाखल करा आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरता एसआयटी नियुक्त करा हा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे आपणही म्हणताय की हा चुकीचा पायंडा पडलाय उच्च न्यायालय असतं उच्च न्यायालयाला काही पॉवर्स आहे मुंबई हायकोर्टाने हे युआडब्ल्यू ला सांगितलं असेल ईडी ला सांगितलेलं नाहीये अहो जरा जरा ऐकून घ्या जाधव साहेब की त्यांनी ईओडब्ल्यू सांगितलं असेल नाही सांगितलंय त्याच्या विरोधामध्ये काही लोक यातले ज्यांची जे, तक्रारीत नावं होती त्यातली काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेली सर्वोच्च न्यायालयामध्ये हेरिंग झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आम्ही कायम करतो आहोत आम्हाला तुमच्या तुमचं जे काही म्हणणं आहे ते आम्हाला मान्य नाही त्याच्यानंतर एफ आय आर झाले एफ आय आर च्या नंतर कायद्याप्रमाणे ईडी त्याची दखल ईडीला घेणं क्रमप्राप्त असतं आणि हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश आहे त्यामुळे ईडीने त्याची दखल घेतली एवढंच त्यातलं घडलेलं आहे ठीक आहे विद्याता चव्हाण मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की शंभर कोटीच्या वर जिथं मनी लॉन्ड्रिंग हा प्रकार दिसतोय ईडी सुमोटो एफ दाखल करू शकतो मला हे कळतच नाही आम्ही कुठे नाही म्हणतच नाही करा आम्हाला सारखं सारखं कोर्टाचं विचारतायत करा ना त्याचं उत्तर पवार साहेब आणि त्यांचे वकील देतील समर्थपणे माझं म्हणणं आणि माझा प्रश्न ऐका बातकळ करा मला बोलू द्या मला बोलू द्या मला बोलू द्या माझी शंका मी तुम्हाला सांगतेय की माझं म्हणणं असं आहे की निवडणुकांच्या आधीच तुम्ही हे आता तुम्ही त्या चिन्मयानंदांवरती ज्या मुलीने आरोप केले जिने अत्याचार सहन केले तिची सुद्धा एसआयटी चौकशी लावलेली आहे तुम्ही संजीव भट ऐका ऐका मात्र ऐका संजीव भट नावाच्या तुम्ही लवास अशोक लवासांच्या पत्नीची चौकशी लावलेली आहे म्हणजे हे सगळं चौकशा तुम्ही का लावता आणि कशाला लावताय लोकांना दिसत नाही असं वाटतं का तुम्हाला तुम्ही कोर्टाचं उत्तर आमच्याकडे कशाचंय आमच्या वकील पवार साहेबांचे वकील कोर्टात देणारच उत्तर पण ही जी वेळ आहे अमित शहा म्हणजे एखाद्या लाकडाच्या हातात पोलीस दिल्यानंतर काय होत चालू आहे हे जे प्रकरण आणलंय तुम्ही तुम्ही ईडीची चौकशी लावताय मग राज ठाकरे असतील पवार साहेब असतील तुम्हाला बाकीचे लोक काय इतके साधे वाटले का मूर्ख वाटले हो की तुम्ही जे कराल ते आम्ही तुम्हाला उत्तर देऊ म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारतायत त्याचं उत्तर शरद पवारांचे अतुलकर अतुलकर ठीक आहे यामध्ये एक पैलू हा सुद्धा आहे बघा बरखास्त संचालक मंडळ ज्यामध्ये सत्याहत्तर संचालक होते त्यांच्यावर सुद्धा ईडी ने गुन्हे दाखल केले आणि राज्य बँकेचं जे बरखास्त संचालक मंडळ होतं त्यामध्ये एकमेव मंत्री संचालक होते ते अजित पवार त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्यावरही ईडीनं गुन्हा दाखल केलेला आहे त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस बोलत नाही आहे अजित पवार गेले चार दिवस कुठेच दिसत नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांविषयी बोलत नाही आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार स्वतः शरद पवारांविषयी बोलतायत की त्यांचा संबंध नाही ते बँकेच्या संचालक मंडळावरती नव्हते आणि त्यांना सूत्रधार ठरवलं जात असेल तर कसं हा प्रश्न आहे अजित पवारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार किंवा स्वतः अजित पवार तुम्हाला ज्या विचारत नाही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे समोर जात आहेत तुम्हाला जाधव साहेब तुम्हाला काय म्हणायचंय मला हेच सांगायचं आहे की अजित पवार तुम्ही त्यांना बघा बरखास्त संचालक मंडळाचे संचालक होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरती आरोप झाले त्याविषयी तुम्ही तिथे संचालक होते म्हणून राष्ट्रवादी बोलत नाही पण शरद पवार म्हणतात मी तिथं नव्हतो शरद पवार म्हणतात मी तिथं नव्हतोच अहो तक्रार कर्त्यांनी शरद पवारांचं नाव घेतलं ही वस्तुस्थिती आहे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे तक्रार करत्यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवा आपण याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायला पाहिजे होत ठीक आहे या, याच्या उल्हासदा पवार उल्हासदा पवार तक्रारदारच सगळं काही आहे तक्रारदाराने एखादी तक्रार, तक्रार, तक्रार केली तो सगळं काही चौकशी करून तक्रार करतोय असं मानून जर का ईडी गुन्हा दाखल करत असेल तर मग तक्रारदार सुरिंदर अरोरा हे सर्वपरी महत्वाचे झालेले आहेत त्यांनी सगळी स्वतःपरीच चौकशी केलेली आहे आणि त्यांनी चौकशी करून सगळं सरकारच्या किंवा ईडीच्या हातात दिलेलं आहे की हे गुन्हेगार आहेत असं आहे कोणी कोणी उठलं आणि तक्रारदाराने तक्रार, तक्रार करून नाव दिलं म्हणजे त्याच्यावर लगेच कारवाई असं जर होणार असेल तर या देशातलं न्यायाच्या राज्याची ही आहे मला काही कळत नाही मी एका व्यक्तीची बाजू घेत नाही किंवा शरद पवार म्हणून मी किंवा आणखी कोणी असं नाही पण मला मला नाही मला एक जरा ऐकू जरा 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 ऐकून घ्या ऐक एक एक मिनिट आता मला सांगा हे पा नाही आणि एका मिनिटात नाही झालं नाही एक न्यायाची शोकांती काय मी काय म्हणतो की ही न्यायाची शोकांती काय हे पहा आता उदाहरणार्थ ऐकून घ्या हा हे तळेगाव दाभाड्याचं प्रकरण माहितीच्या अधिकाऱ्यांची शेट्टी त्यांचा खून झाला बंधूंनी सतीश शेडकरीचं नाव घेतलं सतीश लगेच तक्रार काय हे दुर्दैव आहे असं ऐकून घ्या हो करेक्ट आहे असं कोणी नाव घेणं आता उदाहरणार्थ पीसीएमसी बँक हे आत्ता नुकतीच सोमय्यांना प्रश्न विचारला की तुमच्या पक्षाचे आमदार तारासिंग त्यांचे चिरंजीव इथं संचालक आहेत तर ते म्हणले सगळे संचालक दोषी असतील असं नाही हे सोमय्याचं उत्तर म्हणजे एका बाजूला तुम्ही एक, एक बाजू म्हणणार दुसऱ्या बाजूला दुसऱ्या काही ना होत नाहीये हाही प्रश्न आहे अनेकांना तो प्रश्न पडलाय जी जी या निमित्तानं फोन आलेत की मुंबई बँकेचं काय एवढं तुम्ही लक्षात घ्या मला काही बाजू घ्यायची नाहीये जे न्यायाचं असेल ते न्याय त्याला मिळायला पाहिजे ज्याने अन्याय केला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे याबद्दल तुमचं मात्र कोणाच दुमत नाही पण ज्या तऱ्हेनं हा जो चक्र आहे आणि हा घटनाक्रम आहे आणि हा जो योगायोग निवडणुका तोंडावर हो आहे याच्यामुळं भारतीय माणसाच्या मनामध्ये शंभर टक्के शंका निर्माण झालेली आहे आणि ती चिंताजनक आहे असं मला या निमित्ताने म्हणायचं आहे न्यायाच्या राज्यामध्ये न्यायाच्या राज्यामध्ये कुणाची एकाची बाजू घेऊन किंवा एखाद्याला विरोधी बोलून हाच प्रश्न आपण पाहता कामा नये याच्याकडे वेगळ्या दृष्टीने कारण हे लोकशाहीचं आणि मला वाटतं खंडप्राय हा देश की जो लोकशाही मानतो आणि न्यायाचं राज्य मानतो त्यामध्ये जर अशा प्रकारे जसं आत्ता माननीय चोरमारे सारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितल्याप्रमाणे इलेक्शन कमिशनपासून ई डीपर्यंत अगदी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांच्यापर्यंत याचा वापर होतोय असं जर लोकांचा त्यातनं जर पक्का समज झाला तर ही मोठी शोकांतिका ठरेल याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो श संभाजीराव निलंगकर या राज्यातल्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत अठ्ठेचाळीस कोटीचं कर्ज ते लगेच थोड्या कोटीत मिटवून क्लीन चिट मुख्यमंत्र्यांची हे सहकार मंत्री माननीय देशमुख त्यांचे ब्याण्णव लाख रुपये गाडी सापडले त्यांनी सांगितलं माझ्या क्लीन चिट म्हणजे हे सरकार क्लीन चिट देणारं आहे का क्लीन चिटर आहे अशी शंका निर्माण व्हायला लागलेली आहे आणि म्हणून ती शंका दूर करणं हे आपल्या सरकारचं आणि ह्या संपूर्ण यंत्रणांचं काम आहे एवढंच मला भूमिका या निमित्ताने मांडायची आहे ठीक आहे डॉक्टर विजय चोरमार शेवटी बघा आपण या ऑप्टिकमध्ये खूप जाणार किंवा त्या एकूणच घोटाळ्याच्या टेक्निकलायटीजमध्ये खूप चाललो आहे पण तरीसुद्धा आता निवडणुकीचे जेमतेम पंचवीस दिवस आहेत पंचवीस दिवसांनी मतदान आहे एकवीस ऑक्टोबरला अशा वेळी अँग्री ओल्ड मॅन जो मध्यंतरी दौरे काढत होता आणि एका भाषणात ते असं म्हणाले की मी अजून जेलमध्ये गेलेलो नाही म्हणून ना। सुद्धा ही कारवाई होते की काय असं लोकांना वाटतंय शरद पवार सुद्धा एकही एक संधी सहानुभूती मिळवण्याची सोडत नाही आहेत आता असं दिसतंय की या निवडणुकीचे चेंजर शरद पवार होऊ पाहत आहेत ते त्यांना मिळालेलं जे आयतं कोलित आहे त्याचा फायदा घेऊ शकतात शब्दावर ऑब्जेक्शन आहे <laughs> माझं आई तर मेहनत करणारे नेते त्यांच्या विषयी असं बोलणं बरोबर नाही पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष या महाराष्ट्राच्या पवार साहेबांना ईडीची नोटीस पाठवली म्हणून त्यांना बोलण्यात आलेलं आणि त्यांनी संधी घेतली असं होत नाही हा डाव भाजपवर उलटला असं म्हणू शकता तुम्ही अरे पण राष्ट्रवादीनं संधीचं सोनं केलं असं म्हणू शकतो महत्वाचं तेच म्हणतोय मग राष्ट्रवादी म्हणजे कोण शरद पवार आम्हाला त्यांनी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे विजय मारे शरद पवार संधीचं सोनं करणार की नाही म्हटलं त्यानुसार हे शंभर टक्के राजकारण आहे म्हणजे भातकळ तर किती म्हणत असले हे भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई आहे तर ठीक आहे ही कारवाई तर सरकारनं पाच वर्षात काहीतरी करायला पाहिजे होतो त्या संदर्भात सिंचन घोटाळा असेल किंवा राज्य बँकेचा घोटाळा असेल तुम्हाला प्रत्येक वेळ कोर्टांत कशाला उठवावं लागतं सरकार म्हणून तपास यंत्रणा जबाबदारी आहे की नाही अजित पवार सुनील तटकरे तुरुंगात का नाही गेले तुम्ही चौदाच्या आधीपासून सांगताय त्यांना तुरुंगात का नाही तुरुंगात पाठवलं तुम्ही जर एवढं जर सक्षम तुमचं सर्व का तुम्ही की निवडणुका आल्या विषय काढणार राजकीय फायदे घेणार पुन्हा फायदे हे करून टाकणार यंत्रणा वापरता हे नवीन सांगाय हे शंभर टक्के राजकारण आहे हे राजकारण भारतीय जनता पक्षाने प्रवक्त्यासारखे पक्षाच्या प्रवक्त्या मी तुम्हाला कारवाई केली तटकरेनं अजित पवारांच्यावर पाच वर्षात का नुसत्या घोषणा हे तुम्ही बघत नाही हे शंभर टक्के राजकारण आहे राजकारण तुम्ही सुरू केलं आणि शेवटच्या मात केली ही वस्तुस्थिती आहे अतुल भातकर शरद पवारांनी गेम उलटवला ईडीवर वर म्हणा किंवा भाजप वर म्हणा किंवा सरकार वर म्हणा हे तुम्हाला मान्य आहे तुम्ही सगळे लेखण्या झिजवत राहा त्याच्याकरता काय प्रॉब्लेम नाही आम्हाला आमच्याकडे अम ईव्हीएम मशीन आहे म्हणा हो माझ्याकडे लेखणी नाही आहे मी माझ्याकडे प्रश्न आहे मी तुम्हाला विचारलाय बरोबर आहे दोन दो हजार दोन चार ते दोन हजार चौदा नव्हतं तुमच्याकडे आता आणले ते अमित शहा निवडणुकीमध्ये आता चुरस निर्माण झाली आहे कळलं की नाही चौदा आपण एकाच होता आम्ही सरकारविरुद्ध बोलत होतो आणि चौदा नंतर हे बघा चुरस बिरस मध्ये काही नाही फरक लक्षात घ्या पक्षांची महायुती या विधानसभेत दोनशे वीस पेक्षा अधिक जागा घेऊन निवडून येईल सेटिंग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काही प्रश्न अशा असतात की त्यांची उत्तरं लॉजिकली घ्यावी लागतात जेव्हा राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त झालं तेव्हा एकतीस मार्च दोन हजार पंधरापर्यंत बारा हजार सहा कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालं होतं त्यात घोटाळा झाला म्हणून चौकशी झाली असेल शिवाजी पायनकर हे ते जॉईंट रजिस्ट्रार दर्जाचे अधिकारी होते जर का बारा हजार सहा कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचा हा घोटाळा असेल तर मग तक्रारदार सुरिंदर अरोरा पंचवीस हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणून याचिका दाखल करतात त्यावरती उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट आदेश देतं ईओडब्ल्यू गुन्हा दाखल करतं सुद्धा ते प्रकरण हातात घेऊन गुन्हा दाखल करतं बरं संचालक मंडळावरती गुन्हा दाखल करतं ठीक आहे पण एखादा पदाधिकारी नसलेल्या जो स्वतःला त्रयस्त समजतो अशा शरद पवारांना ते म्हणतायत म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल होतो तर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे मग ते शरद पवार असू देत किंवा अन्य कोणी पण चौकशी आधीच गुन्हा दाखल झालेला आहे आणि याविषयी शरद पवार ईडीला ज्या विचाराला ईडीमध्ये जात असतील तर ईडीनं त्यांना थांबवलेलं आहे यातून शरद पवारांनी अनेक निशाणे साधलेले आहेत जो शरद पवारांचा खाक्या आहे एकूणच शरद पवारांनी ईडीपर्यंत न जाताही जे डॅमेज करायचं आहे ते केलंय जो मेसेज द्यायचा आहे तो दिला आहे आता बघायचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळं नेमकं काय होतं कारण पंचवीस दिवसाच्या अंतरात महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचं मतदान होत आहे त्याला महाराष्ट्र सामोरं जात आहे तुर्तास मी इथंच थांबतोय पाहत राहा जी चोवीस तास एक पाऊल पुढे